कसं आहे, कर्नाटकाचं इलेक्शन झालं, भाजपकडनं मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात आली होती, पैशाची ताकद, दबाव तंत्राची ताकद, ध्रुवीकरणाची ताकद, मोठे मोठे नेते येऊन तिथं मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते, आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कर्नाटकातल्या लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवून भाजपच्या विरोधात काँग्रेसला निवडून दिलं. लोकशाही आजसुद्धा जिवंत आहे ही गोष्ट कर्नाटकाच्या इलेक्शनली आपल्या समोर आली, आणि लोकशाहीसाठी आम्ही सर्वजण इथं जल्लोष करत आहोत. आमच्या सर्वांसाठी लोकशाही महत्त्वाची आहे, त्यामुळे कर्नाटकात जे घडलं ते आता प्रत्येक राज्यात घडत जाईल हे येत्या काळामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना बघायला मिळेल. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी म्हणजे जेलमध्ये जाण्यापूर्वी समीर वानखेडेंवरचे आरोप केलेले होते, मात्र त्यांचीच आता सीबीआय इन्क्वायरी करते, वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांची कसून चौकशी केली जाते. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं मत काय, की नवाब मलिक जे बोलले होते ते खरं होतं असं आता राष्ट्रवादीचे नेते म्हणाले? नवाब मलिक साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टी वानखेडेंच्या बाबतीत खऱ्या निघत चालल्या आहेत, आणि सीबीआयली त्याबाबतीत इन्क्वायरी केल्यानंतर जे सत्य आहे आता लोकांसमोर यायला लागलं. त्यामुळे जेव्हा मलिक साहेब या गोष्टी बोलत होत्या त्या केंद्र सरकारच्या विरोधात जात होत्या असं काही लोकांना वाटलं, मग दबावतंत्राचा वापर करून त्यांना जेल भोगावं लागलं. पण आता ह्या गोष्टी जर समोर येत असतील ज्या सत्य आहेत तर मग नवाब मलिकांच्या बाबतीतसुद्धा केंद्राने कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा. तसंच तुम्ही जर बघितलं डिमॉनिटायझेशन, म्हणजे 2000 नोट जी होती ती आता बंद करण्यात आली, पण ती कशी बंद करण्यात आली, काही काळ दिला गेला सामान्य लोकांना की 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा तुम्ही वापरू शकता, बदलू शकता. हीच गोष्ट मनमोहन सिंग साहेबांनी 7 वर्षापूर्वी सांगितली होती की डिमॉनिटायझेशन करायचं असेल तर ते टप्प्याटप्प्याने करा, म्हणजे सामान्य लोक अडचणीत येत नाहीत. श्रीमंत हा श्रीमंत झाला, गरीब हा अडचणीत आला. तर मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळेस सांगितलेली गोष्ट केंद्र सरकारने आज स्वीकारली, त्यामुळे त्यांचंही स्वागत करतो. तसंच सीबीआयच्या बाबतीत झालेलं आहे की मलिक साहेब जे काय पूर्वी 2-1.5 वर्षापूर्वी बोलत होते आता ते सगळं सत्य होत चाललं आहे. त्यामुळे कुठंतरी जे अनुभवी लोक आहेत ज्यांचा लोकांतला संवास मोठा आहे, अनुभव जास्त आहे, त्या गोष्टी ते जेव्हा बोलतात ते सत्य असतं हे कुठंतरी आज जाणवायला लागले. आणि काही लोक उगाच दबावतंत्राचा वापर करून आणि घाईघाईली निर्णय घेतल्यामुळे सामान्य लोकच अडचणीत येतात. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप तोंडावरती पडले का, कारण ज्यावेळेस नवाब मलिक आरोप करायचे सातत्याला पत्रकार परिषदा घ्यायचे त्यावेळेस भाजप मात्र वानखेडेंना पाठीशी घालत होता असं म्हटलं जातं, भाजप पूर्णपणे उघडी पडली याच प्रकरणात नाही तर बऱ्याच प्रकरणात भाजप उघडी पडलेली आहे. आणि येत्या काळामध्ये म्हणजे 2024 जेव्हा इलेक्शन होईल, आता ते इलेक्शन लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होईल का नाही होईल हा वेगळा विषय, पण जेव्हा होईल तेव्हा लोकसुद्धा लोकशाहीच्या बाजूली या भाजपच्या विरोधात, कारण का भाजप जर तुम्ही बघितलं तर जेव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात काही नेते बोलत होते तेव्हा भाजप शांत होतं, तिथं भाजपची विचारसरणी उघडी पडली, लोकांना कळलं यांना फक्त राजकारणाशिवाय दुसरं काहीच कळत नाही. काही कालच एका नेत्याने पाकिटाच्या बाबतीत वक्तव्य केलं त्याच्यावरनं त्यांचं राजकारणाची पद्धत जाणून देते की लोकांना विश्वासात घेण्यापेक्षा पाकिटं देणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोकांना आता कळायला लागल्यात. तिथं 40% हा विषय कर्नाटकात गाजला होता, महाराष्ट्रात तुम्ही जर कोणालाही विचारा, आम्हाला नाही सामान्य लोकांना विचारा, इथं 50% कमिशनचा रेट आपल्या राज्यामध्ये आता चालू आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात आणि लोक शांत बसतात. पण जेव्हा वेळ येते इलेक्शनच्या माध्यमातून उत्तर द्यायची तेव्हा लोकशाहीच्या बाजूला ते निर्णय देतात. तुम्ही आता 50% कमिशनचा उल्लेख केला, हे सगळे पैसे थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचतात, कोणापर्यंत जात आहेत हे मला सांगता येणार नाही. त्या पैशाचा वापर हा राजकारणासाठी काही प्रमाणात होतो आहे हे नक्कीच आहे, काही नेत्यांना फोडण्यासाठी होतो आहे ते पण खरं आहे. त्यामुळे जे काही खोकं हा विषय आला होता मध्ये तेच म्हणजे पैसे, आणि ते पैसे कुठून येतात ते स्वतःच्या खिशातून जर टाकत नाहीत ते कुठून येतात याचा अंदाज सगळ्यांनी घ्यावा, आणि तो अंदाज सामान्य लोकांना असल्यामुळे हे जे काय संवैधानिक आणि असंवेदनशील सरकार जे झालेलं आहे ते फक्त त्यांना एकाच गोष्टीवर विश्वास आहे तो म्हणजे पैसा. त्र्यंबकेश्वरची जी घटना घडली काल, राज ठाकरेंनी सुद्धा खरं तर भाजपवरती
टीका केली की आपलं हिंदुत्व एवढं कमकुवत नाही की कुठल्या धर्मीयाचा व्यक्ती जर मंदिरामध्ये गेला तर त्याच्यावरून सगळ्या राड्याचा प्रचार होणार. राज्यामध्ये दंगली होत आहेत हे जाणून बुजून केलं जाते की ते जाणीवपूर्वक घडवलं जातं? राज ठाकरे साहेबांनी जे वक्तव्य केलं जे तुम्ही आत्ता मला सांगितलं ते मी ऐकलेलं नाही, पण ते ऐकल्यानंतर मी त्यांचं स्वागतच करतो. कारण त्यांना आता कुठंतरी कळायला लागलं आहे की काही प्रमाणात ते भाजपच्या जवळ गेले होते असं दिसत होतं, पण आज ते सत्याच्या बाजूला राहत आहेत, सामान्य लोकांच्या बाजूला राहत आहेत. आणि त्यांनी केलेलं वक्तव्य त्यातून एकच अर्थ निघतो की 2024 इलेक्शन हे कुठं भाजपवर विकासाच्या मुद्द्यावर होणार नाही, नाही कुठल्या विषयावर होणार, त्यामुळे ध्रुवीकरण याचा मोठ्या प्रमाणात वापर हा या राज्यामध्ये होऊ शकतो. पण ते विसरून गेले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही थोर व्यक्तींची भूमी आहे आणि इथली लोकं हे सगळं जाणून आहेत, त्यामुळे कितीही काही केलं तरी विजय हा लोकशाहीचाच होईल. फक्त एवढंच आहे की जेव्हा आंदोलनं होतात, जेव्हा ध्रुवीकरण केलं जातं, जाळपोळ होते, तेव्हा गरिबाचीच घरं जळतात, गरिबाचीच दुकानं जळतात, गरीबच रस्त्यावर येतात. त्यामुळे अशा प्रकारे इतक्या खालच्या लेवलचं राजकारण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. लोक तर उत्तर देतीलच, पण आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. कुठंतरी एक सिम्बॉलिक राजकारण केलं जातं. कर्नाटकात गेल्या वेळेसुद्धा असाच पद्धतीचं राजकारण काही ठिकाणी झालं होतं. तसंच इथंसुद्धा जर आपण बघितलं तर सिम्बॉलिक म्हणजे टोपी असेल, हिरवा झेंडा असेल, मग कुठेतरी एखादी दंगल झाली असं दाखवायचं करायचं आणि त्यामागे एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण कसं आहे की शेवटी हिंदुत्व हा वेगळा विषय, हिंदू संस्कृती ही हजारो वर्षापूर्वीचे, हिंदुत्व 60 वर्षापूर्वीचं आहे. लोक हिंदू संस्कृतीला जाणून आहेत आणि हिंदू संस्कृती आपल्याला एवढंच सांगते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, सगळ्यांना विश्वासात ठेवा, आपल्या धर्माचा आपल्या जातीचा धर्माचा अभिमान तुम्ही बाळगा, पण दुसऱ्या जाती धर्माला खाली समजू नका. त्यामुळे हिंदू संस्कृती न विसरणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे भोंग्याच्या बाबतीत तुझा बघितलं तेव्हा दंगलीचा प्रयत्न हा काही प्रमाणात भाजपकडनं केला गेला होता, पण तो काय फुसका बॉम्ब निघाला. तो फुसका बॉम्ब याच्यामुळेच निघाला की इथली लोक समजूतदार आहेत. त्यामुळे ह्यांनी कितीही प्रयत्न केलं, कुठेही कितीही खोट्या टोप्या नाहीतर सिम्बॉलिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण लोक उत्तर देतीलच, लोक या सगळ्या गोष्टी जाणून आहेत. त्यामुळे उगाचच उत्तर प्रदेशचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका, मध्य प्रदेशचं राजकारण इथं आणू नका. आता एक भोंदू बाबा मध्य प्रदेशमधून या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा येऊन गेलेला आहे. आता तुकोबारायांच्या बाबतीत त्याने जर एकदम खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं असेल तर मग अशा व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये तुम्ही बंदी का घालत नाही? मध्य प्रदेशमध्ये 20 आमदार तो निवडून आणतो म्हणून इथं येऊन नुसती गर्दी करण्यासाठी इथं तुम्हाला काय त्याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे का? हे जे काही राजकारण आहे ह्याला कोणाचं गरिबाचं पोट भरणार नाही, बेरोजगाराला हाताला काम मिळणार नाही. त्यामुळे उगाच अशामध्ये टाईम न घालवता सकारात्मक राजकारण कसे करता येईल बोलूया, आणि सकारात्मक राजकारणाला उत्तर देण्यासाठी डिबेट करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मतभेद नक्कीच नाहीत, मनभेदसुद्धा त्या ठिकाणी नाहीत. दादा बोलत असताना आकड्यावर बोलतात. आज जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचा नक्कीच आकडा हा काही पक्षांपेक्षा जास्त आहे, आणि आजची परिस्थिती बघता आकडा बघून कुठंतरी मोठा भाऊ साहजिकचे बोलणं योग्य आहे. जेव्हा इलेक्शन लढलं जातं तेव्हा आपण सर्वजण एका वेळेसच जन्मलेलो एक आपण म्हणतो तर ट्विन्स आहोत असं बोलावं लागेल. कारण शेवटी आपण एका विचाराने भाजपच्या विरोधात जेव्हा लढत असतो तेव्हा ताकद ही एकत्र लावणं तितकंच महत्त्वाचं आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा बघितलं, दोन मोठे काँग्रेसचे नेते काही प्रमाणात त्यांच्यामध्ये रस्सीखेच होती, पण इलेक्शनमध्ये ती रस्सीखेच ते विसरले. त्यानंतर 10 दिवसातच त्यांनी निर्णय घेतला कोण मुख्यमंत्री होणार आणि उपमुख्यमंत्री होणार. त्यामुळे ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये कुठेही मतभेद न ठेवता, मनभेद न ठेवता भाजपला उत्तर दिलं तसंच महाराष्ट्रामध्ये करावं लागेल. आणि महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पार्टीली नेत्यांनी जर एकत्र येऊन ही लढत लढली नाही तर कदाचित लोकांचा जो मनामध्ये भाजपच्या विरोधात रोष आहे लोक आपल्याला सुद्धा सोडणार नाहीत हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे उगाचच मनभेद न ठेवता कुणाचा पोपट मेला याच्यावर टाईम न घालवता
आपल्याला चांगल्या पद्धतीचं राजकारण कसं करता येईल यासाठी या तिन्ही पक्षाने एकत्रित येऊन लढायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जर आपण बघितलं मोठा भाऊ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एक मार्गदर्शक व्यक्ती समजतो। पार्टीमध्ये आज जर राष्ट्रवादीच्या पार्टीमध्ये बघितलं तर पवार साहेब हे मार्गदर्शक आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षांमध्ये जर मोठे नेते घेतले तर पवार साहेबच सगळ्यात अनुभवी आहेत। त्यामुळे अनुभवातून जर बघायला गेलो तर मोठा भाऊ हा राष्ट्रवादीकडेच आहे। पण मोठा भाऊचा अर्थ असा होत नाही की उद्या जाऊन कुठंतरी इलेक्शनमध्ये जास्त सीट घेतले जातील कमी घेतले जातील। शेवटी मोठा भाऊ आणि इतर जे सगळे भाऊबंद आहेत त्यांना एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागेल कोणाला तिकीट किती द्यायचे आणि त्यानंतरच निकाल हा आपल्याला घ्यावा लागेल। प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहेत की महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी जर त्यांचा अहंकार कमी केला तर आपण भाजपचा पराभव करू शकतो। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार अशी सुद्धा चर्चा आहे, त्या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे? कारण पुढच्या आठवड्यात सुद्धा बैठक होणार अशी चर्चा वर्तवली आहे। मी एकच म्हणेल की प्रकाश आंबेडकर साहेब हे लोकशाहीच्या बाजूली आहेत, संविधानाच्या बाजूली आहेत। भाजप हे संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे हे आपण मान्य करतो। गेल्या वेळेस जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांची पार्टी एकटी लढली तेव्हा लोकसभेमध्ये त्यांचा आकडा बघता तर 7 ठिकाणी भाजपचे खासदार हे निवडून आले। फक्त कारण एवढंच होतं की जी प्रकाश आंबेडकर साहेबांची पार्टी त्यांनी खूप मतं खाल्ली। आमदारकीच्या वेळेस 22 आमदार हे एवढ्याच फरकाने भाजपचे निवडून आले जेवढ्या फरकाने प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पार्टीने मतं खाल्ली। त्यामुळे माझी अशीही विनंती आहे एक या राज्याचा नागरिक म्हणून काही पक्ष ताकदीने लढतात काही पक्ष लढतात पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला होतो। त्यामुळे आधी हे समीकरण बसवा की आपल्याला भाजपला कुठंही निवडून आणायचं नाही, एकत्रित या आणि सगळ्या पक्षाची ताकद त्या त्या भागात जी आहे ती आपण एकत्रित आणून चांगल्या विचाराने भाजपच्या विरोधात कसं लढता येईल त्यामुळे सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची जरूरत आहे, त्यांच्याही पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची जरूरत आहे, तसं आम्हालाही करायची जरूरत आहे। पण आत्मपरीक्षण करून वेळ घालून निर्णयाला एकच आलं पाहिजे की भाजपच्या विरोधात आणि जो शिंदे गट आहे तो काही इररिलेव्हंट आहे पण महत्त्वाचं भाजप आहे त्या विरोधात आपल्याला कसं लढायचं। वज्रबूट सभा होतील, अजून मोठ्या प्रमाणात होतील। फक्त एवढंच आहे आज जर उन्हाचं टेम्परेचर आपण बघितलं तर खूप आहे। महाराष्ट्र भूषण जे बक्षीस जे अवॉर्ड देण्यात आलं होतं त्यावेळेस शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात अनेक लोकांचा जीव गेला, त्यामुळे असं शक्तीप्रदर्शन उन्हात आम्हाला करायचं नाही। जेव्हा योग्य अशी वेळ येईल जून महिन्यामध्ये त्यानंतरच मला असं वाटतं की वज्रबूट सभा होईल। ती सभा होत असताना आम्ही काय कोणाला मुद्दामून आणत नाही, लोक स्वतःहून येतात। स्वतःहून जेव्हा लोक येतात त्यांची काळजीसुद्धा त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि ती काळजी घेत जूनमध्ये ह्या सभा होतील आणि त्या अजून मोठ्या होतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।